The Great Happiness. Bhutam Saranam Gacchami Chandanam Tagaram Vapi Uppalam Atavasiki Yete Sanga Gandha Jatanam Sila Gandho Anuttaro Dosa Dosa. Sampurna Vishwala Jani सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या मंगलमय दिनी आपल्या अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार या ठिकाणी समता महिला संघ व महिला आघाडी यांच्या वतीने सावित्रीबाई फुले जिजाऊ आणि त्यागमूर्ती माता रमाई या तीन महामातांची संयुक्त जयंती आणि या जयंतीच्या निमित्ताने आज बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद बालोद्यान मोर्शी रोड चांदूर बाजार येथे जाहीर धम्मदेसनेचे आयोजन करण्यात आलेले आहे. तेव्हा या धम्मदेसनेसाठी माझ्यासमवेत धम्म मंचावरती उपस्थित असलेले संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ आणि सर्व समता महिला संघाच्या माता भगिनी महिला मंडळ दूरदूरवरून चांदूर बाजारच्या आसपासच्या गावांमधून खेड्यांमधून अमरावतीमधून आणि अनेक ठिकाणावरून धम्मदेसना श्रवण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दि ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रति मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 26 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा उपदेशिलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो. आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे. गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही विदर्भ दौऱ्यावरती आहोत. आपल्यापैकी बरेच जण आमच्या संपर्कात असतील, ते व्हॉट्सअपवरती पाहत असतील, यूट्यूबवरती पाहत असतील. 15 जानेवारीपासून आम्ही कंटिन्युअसली धम्म दौऱ्यासाठी धम्म प्रचारासाठी फिरतो आहे आणि आज आम्ही चांदूर बाजारात आलो. बाजारात म्हणजे बाप्पा बाजार कधी असते आम्हाला काय माहिती नाही. आता येता येता विचार करत होतो मी बाजार कोणता, तर त्या भंतेने सांगितलं बैलांचा बाजार भरते म्हणे. बापा कुठं कसला तर कुठं कसला बाजार भरते, तुमच्याकडे बैलाचा बाजार भरते तर हरकत नाही.
जरी तुमच्या गावामध्ये तालुक्यामध्ये बैलांचा बाजार भरत असला तरी मात्र या पटांगणामध्ये या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषदेच्या बाल्योद्यानामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने रमाईच्या जयंतीच्या निमित्त आपण प्रचंड गर्दीने उपस्थित आहात तेव्हा सर्वांनी एकदा आयोजक असलेल्या समता महिला संघासाठी टाळ्यांच्या गजरांमध्ये त्यांचं सर्वांचं अभिनंदन करावं. महिला काय नाही करू शकत याचं ज्वलंत उदाहरण जर या तुमच्या चांदूर बाजारातील लोकांना पाहायचं असेल तर त्यांनी हा कार्यक्रम पाहावा. इथे खचाखच गर्दी केलेल्या महिला पाहाव्यात. पांढऱ्या शुभ्र वस्त्रांमध्ये उपस्थित असलेल्या रमाईच्या जिजाऊच्या सावित्रीच्या लेकी येऊन पाहाव्यात आणि या महिला काय नाही करू शकत त्याचं हे उदाहरण पाहावं तुमच्या चांदूर बाजारातील लोकांनी. बाबासाहेबही म्हणाले 20 जुलै 1940 नागपूर येथे महिला परिषदेमध्ये महिलांशिवाय समाजाची कोणतीही प्रगती होऊ शकत नाही. माझा महिला संघटनेवर खूप विश्वास आहे. त्यांना खात्री जर पटली तर त्या समाजाची स्थिती सुधारण्यासाठी काय करू शकतात हे मला माहीत आहे. त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण देऊन त्यांच्यात उच्च महत्त्वाकांक्षा रुजवली पाहिजे हे महामानवाने सांगितलं आहे आणि निश्चितच त्या बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या महिला भीमराज की बेटियां मी तुमच्यामध्ये पाहतो आहे आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या प्रति मी विशेष मंगल मैत्री करतो आणि तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो. वानखडे आईने आमच्या शारदा वानखडे आईने आमच्या किती फोन केले असतील त्यांनाच माहीत आणि मलाच माहीत आणि एवढे फोन केले तरी आम्ही काय फोन उचलत नाही जास्त. त्यांना त्याचा अनुभव आहे. तुमच्यात बसलेल्यांना अनुभव असेल. मेसेज करू करू लोक परेशान होतात. फोन तरी उचलतील मेसेज तरी पाहतील व्हॉट्सअपवर तर आम्ही काय रिस्पॉन्स देत नाही आणि द्यावाच कसा कारण हजारो लोकांचे नंबर्स आहेत. जर मोबाईलमधलं व्हॉट्सअप ओपन केलं डाटा ऑन केला की 5-10 मिनटं काहीच करता येत नाही. असं मुकाच मोबाईल ठेवावं लागते ते मेसेज येत राहतात सन सन आणि मग ते पर्सनल मेसेज पण जातात खाली आणि ग्रुपवाले पण मेसेज जातात खाली आणि त्याच्यातून जर यदा कदाचित कुणाचा वरती असेल तर मग त्यांना मंगल होचा रिप्लाय मिळते किंवा काहीतरी रिप्लाय त्यांना हो नाही कार्यक्रमाच्या संदर्भात मिळते. तसं आईने आम्हाला श्रावस्तीमध्येच निमंत्रण दिलं होतं. बुद्ध गेला बऱ्याच ठिकाणी मला वाटतं तुमच्यापैकी भरपूर महिला उपासक उपासिका सोबत होते. आपली पण धम्मसहल होती. आताही आमची 22 फेब्रुवारीपासून 10 मार्चपर्यंत धम्मसहल आहे नेहमीच असते. तुमचीही धम्मसहल होती आणि बऱ्याच ठिकाणी मला वाटतं आपल्या भेटीगाठी झाल्याच होत्या आणि होतच होत्या. जिथे तिथे आर भंतीज करून भंतीज आले भेटले आणि फार श्रद्धावान आहात. तुम्ही सिलवान आहात गुणवान आहात सगळेच महिला. श्रावस्तीमध्ये तुम्ही जिक्र केला होता की भंतीजी आम्हाला तारीख द्या पण खरं तर आम्ही कोणत्याच विशेष जयंतीची तारीख कोणालाच देत नाही. तुम्ही खरं तर पुण्यवानच आहात असं म्हणू शकतो. आम्ही भिक्षू संघ चर्चा करत होतो आम्हालाच समजलं नाही तुम्हाला रमाईची जयंतीची तारीख दिलीच कशी. जयंतीला जात नाही आमचा जिथे कुठं आधार कार्डवरची पत्ता आहे तर त्या ठिकाणी राहतो आम्ही परंतु तुम्हाला तारीख दिली आणि खरंच तुम्ही पुण्यवान आहात. तुम्ही जिंकला तुमचा याच्यात विजय झाला की तुम्हाला रमाईच्या जयंतीच्या दिवशी धम्मदेसनेचा कार्यक्रम आयोजित करता आला. आम्ही पाहतोय आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा जयंत्या कशा कशा साजरा केल्या जातात हे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे. नाच गाणे डान्स करणं वगैरे वगैरे पाहतोय आपण सर्वत्र. परंतु हल्ली आता आपण जर तुमच्याकडे जर पाहिलं तर जयंती कशी असावी आपल्या महापुरुषांची याचं सर्वात मोठं उदाहरण मला वाटतं भारतातल्या लोकांना मी आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलवरून जाहीरपणे सांगतो. जयंती जर महापुरुषांची कशी करायची असेल तर त्यासाठी तुम्ही या चांदूर बाजारमध्ये समता महिला संघाच्या वतीने जी रमाईची जयंती साजरी केल्या जात आहे जिजाऊची सावित्रीची जयंती प्रबोधनाचे कार्यक्रम घेऊन भंतीजींना बोलावून धम्मदेसनेचा कार्यक्रम आयोजित केल्या जात आहे. खरं तर आशीष जयंती भारतातल्या सगळ्या अनुयायांनी साजरी करावी हे सुद्धा मी जाहीरपणे सांगतो. कारण जयंतीला ज्या बाकीच्या गोष्टी होतात त्या गोष्टीमुळे महापुरुषाच्या तत्वांमध्ये किंवा त्यांचे तत्व अनुसरण्यामध्ये काही फायदा होत नाही परंतु तुम्ही करून दाखवलंय म्हणून तुमचं कौतुक करतो. नाही तर बाप्पा ज्यांनी मदत केली नाही जे नाव ठेवत असतील कोणी कोणी बाप्पा असे असतातच खेकडा प्रवृत्तीचे सगळीकडे ते मुख्यच असे ऐकत असतील बाप्पा लयच कौतुक करू लागले भंतेजी हे पा आमची काय कोणासोबत ओळख नाही
आम्ही पहिल्यांदाच आलो इथे, तुम्हाला चेहऱ्याने ओळखत नाही, नावाने ओळखत नाही, फक्त वानखडे आई आमच्याशी कॉलवर संपर्क साधते वगैरे, तुमच्यात बसलेले असतील, तोंड ओळख कोणाची नाही आहे, फेसबुकवर आपल्या व्हॉट्सअपवर तर तुम्ही असाल, परंतु कोणाची ओळख नाही, म्हणून बारीक तोंड करण्याचा काही अर्थ नाही. प्रसन्न चित्ताने बसा. तुम्ही रमाईच्या लेकी, जिजाऊच्या लेकी, सावित्रीच्या लेकी आहात, आणि त्यामुळे ही धम्मदेसना तुमच्यासाठी मी ठेवत असताना खरोखरच तुमचं कौतुक करावं असं वाटलं, म्हणून मी कौतुक करतो आहे. खरं तर आपल्या समाजातल्या सगळ्याच लोकांचं कौतुक मी नेहमीच करतो आहे, एका गोष्टीसाठी विशेषत्वाने. तसे आपले लोक, मी एक म्हण म्हणत असतो, तिकडे खाल्लाकडे तुम्ही गेलात तर एक म्हण आहे, पाटलाचं घोडं आणि महाराला भूषा. तुमच्याकडे आहे की नाही माहीत नाही, इकडे नसेल येदा कदाचित ही म्हण. घोडं असते पाटलाचं आणि भूषण कुणाला? महाराला. म्हणजे आता बौद्ध बापा, आता कायचे महार, महार म्हटलं की ॲट्रॉसिटी होते, त्यामुळे बाबासाहेबांनी बौद्ध बनवलं आपल्याला, तर आता बौद्ध आहोत. पण ती जुनी म्हण आहे की घोडं पाटलाचं आणि भूषण महाराला. मी हे यासाठी म्हणतो आहे जगजाहीरपणे, मला माहिती आहे की या माईकवरून फक्त तुम्हीच ऐकत नाही आहात, तर आजूबाजूच्या सगळ्या जाती धर्माच्या समाजाच्या लोकांचे कानंसुद्धा याच्याकडे आहेत की बौद्ध धम्मगुरू काय बोलतात, काय सांगतात. तर मी हे यासाठी म्हणून पहिला मुद्दा सांगेल की आपल्या लोकांचं का मन मोठं आहे, कसं मन मोठं आहे, कशासाठी मोठं आहे. तर आज आम्ही घरोघर जातो, अनेकांच्या दारावरूनही जायला भेटते. कधी तुम्ही रॅली वगैरे काढता, जशी आज रॅली काढली, मला अतीव आनंद झाला. बापू शांत बसा, असाच राहू दे, माझा ऑलरेडीचा आवाज लय मोठा आहे, बाजारापर्यंत आवाज जाऊ शकते आपला, एवढा मोठा आवाज आहे. तर आम्ही जेव्हा रॅली, आता तुम्ही रॅली काढली त्या जीपमधून, ओपन जीपमधून, मला फार आनंद झाला. भिक्कूंचा सन्मान केला पाहिजे, बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी हे झालं पाहिजे. आधुनिक युग आहे, त्या जीपा काही राजकारणी लोकांसाठीच नसतात, धम्मगुरूंचाही सन्मान केला पाहिजे. आणि म्हणून पुनश्च एकदा मी तुमचा सन्मान करेल, टाळ्या वाजवून तुम्हाला टाळ्या वाजवायला सांगेल की सुंदर अशी रॅली काढली बघा, अतिशय सुंदर. आता तुमच्यापैकी कोण कोण होतं, कोण कोण नाही माहीत नाही मला, पण छोट्या छोट्या मुली आपल्या रमाई झाल्या होत्या, जिजाऊ झाल्या होत्या, सावित्री झाल्या होत्या, साड्या नेसून आल्या होत्या, त्या छोट्या छोट्या बघा आताही बसलेल्या आहेत, सुंदर सुंदर त्यांनी ते मेकअप वगैरे केलं होतं आणि त्याही त्याच्यामध्ये सामील झाल्या होत्या. मी गाडीच्या खाली जसा उतरलो, सगळ्याजणी घोळक्यानं आले, वंदामी भंतेजी, वंदामी भंतेजी, वंदामी भंतेजी, आणि लगेच बसा भंतेजी गाडीवर, चढा भंतेजी, आणि चढलो गाडीवर, उभा राहिलो, तर फार सुंदर रॅली काढली बघा. आणि त्यामुळे मी आता जे म्हणत होतो, तर रॅलीतून पाहतो आम्ही, निहाळतो. आता आपल्या समाजाचे घरं नाही, सगळ्याही समाजाचे घरं असतात, तर सगळ्या समाजाचे घरं ज्यांचे ओपन आहेत तर दिसते हॉलमध्ये कोणाचे फोटो वगैरे काय आहे ते. तर मी अभिमानाने सांगू शकतो, आंबेडकरी भिक्खू म्हणून आणि बौद्ध भिक्खू म्हणून, की आपल्या लोकांच्या मनाचा मोठेपणा जेवढा आहे तेवढ्या मनाचा मोठेपणा मी तर म्हणतो भारतात कोणत्याच समाजाच्या लोकांकडे नसेल. हे जबाबदारपणे यासाठी बोलतो की तुम्ही कोणत्याही गावात, खेड्यात, शहरात जा, जिल्ह्याच्या ठिकाणी जा, शिकलेल्या आपल्या लोकांकडे जा की अडाणी लोकांकडे जा, जेव्हा जेव्हा इतर समाजाचे लोक आपल्या लोकांकडे येतील, आपल्या लोकांच्या घरी येतील, तर हॉलमध्ये भगवान बुद्धासोबत फक्त बुद्ध बाबासाहेबांचाच फोटो नसतो, तर बाबासाहेबांच्या जोडीला छत्रपती शिवाजी महाराज असतात, छत्रपती शाहू महाराज असतात, महात्मा फुले असतात, रमाई असते, जिजाऊ असते, सावित्री असते, अण्णाभाऊ साठे असतात, संत कबीर असतात, तुकोबा राय पण असतात, असे अनेक महापुरुषांचे फोटो भारतातल्या जर कोणत्या समाजाकडे पाहायला मिळतील तर ते फक्त म्हणजे आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांकडे पाहायला मिळतात. मी म्हणून सांगतो आहे माईकवरून की इतर समाजाच्या लोकांनी थोडासा आपल्या लोकांचा, आपल्या समाजाचा अभ्यास करावा आणि त्यांनी बाबासाहेबही वाचावेत. मी तर हे जाहीरपणे आजकाल सांगतो आहे, आपल्या देशामध्ये महापुरुष तर जातीमध्येच लोकांनी ठरवून घेतलेले आहेत. खरं तर एवढे अज्ञानी लोक आहेत आपल्या देशातले की वाचत नाहीत महापुरुषांचा विचार, डोक्यावर घेतात, झेंड्यात महापुरुषाला गुंतवतात, रंगात महापुरुषाला गुंतवतात, मस्तकामध्ये महापुरुषाला जेव्हा गुंतवतील तेव्हा पुनश्च एकदा आपला भारत गतवैभवाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ते कार्य तुमच्या हातून, समता महिला मंडळाच्या हातून होते आहे, ह्याच्याबद्दल मला अभिमान आहे. आज आपल्या इतर समाजाच्या लोकांनी खरं तर
सगळ्या महापुरुषांचा सन्मान केला पाहिजे. परंतु खेदजनक आणि दुःखाची गोष्ट अशी आहे की महापुरुषांचं नावही काही लोकांना चालत नाही किंवा त्यांचा विचारही चालत नाही. आजही या देशामध्ये पाहतोय आपण, त्यावेळेस सुद्धा बाबासाहेबांना जिवंत असताना त्रास झाला, सावित्रीबाईला जिवंत असताना त्रास झाला, छत्रपती शाहू महाराजांनाही जिवंतपणे त्रास दिला, छत्रपती शिवाजी महाराजांना जिवंतपणे त्रास दिला, छत्रपती संभाजी महाराजांनाही जिवंतपणे त्रास दिला, तथागत भगवान बुद्धांनाही जिवंतपणे त्रास दिला, संत तुकोबारायांनाही जिवंतपणे त्रास दिला. दिला की नाही? ज्यांनी वाचले असतील त्यांना समजेल बापा दिला. ज्यांनी वाचलंच नाही नुसता झेंडाच मिरवते इकडून तिकडं, गाडीवर झेंडा, घरावर झेंडा, झेंडे झेंडे, आणि झेंड्यातच आहे म्हणते महापुरुष. काय जा ढेकळाचा महापुरुष झेंड्यात आहे का? कोणत्या महापुरुष झेंड्यात नसतो, महापुरुष रंगात नसतो हो, महापुरुष आपल्या विचारांमध्ये असले पाहिजे. ते महापुरुषांचे अनुयायी. तुम्ही कोणतेही महापुरुष पहा, महापुरुषांचं कार्य त्यांच्या जातीपुरतं मर्यादित नाही आहे, आहे का? म्हणून तर मनाचा मोठेपणा आपल्या लोकांकडे आहे. मी तर म्हणतो रमाईची जयंती आपले लोक सोडून कोणी साजरी करत असेल की नाही माहीत नाही, करत असेल कोणी? अहो कोणी करत नाही साजरी. मी तर रमाईची तर गोष्टच सोडा, रमाई तर आपल्याच आहेत, बाबासाहेबांच्या पत्नी आपली आई आहे. मी तर म्हणतो सावित्री माईची जयंती सुद्धा शाळेत एखादा जी आर निघाला असेल तर शाळेत फोटोला हार वगैरे घालत असतील, पण समाज म्हणून त्या ज्या समाजात जन्मल्या त्या समाजातले लोकही सावित्री माईची महात्मा फुलेची जयंती साजरी करत नसतील. परंतु घरी तर फोटो आहेच आहे आपल्या लोकांच्या, पण काही काही विहारात जातो तर विहारात सुद्धा फोटो आहेत महापुरुषांचे. आणि त्यामुळे माझ्या समाजाचा मला अभिमान आहे, मला गर्व आहे. आणि म्हणून आजही तुम्ही हा जो कार्यक्रम इथे आयोजित केला त्याबद्दल मला तुमचा अभिमान आहे. बघा रमाई कशा होत्या, पण त्यांनी सांगितलं तुम्हाला आणि तुम्ही ऐकलं असेल, गाण्यातून ऐकत असाल. काल परवा आम्हाला तर बापा गाण्याचा आवड आहे, तर आम्ही काय स्वतःला रोखू शकत नाही. माहोल तयार झाला की गाणं येते कोण काही म्हणून. रमाई तन बाबासाहेब बाबासाहेबांचं गाणं असेल, बुद्धाचं गाणं असेल, तर त्याच्यात प्रबोधन आहे, त्याच्यात नच्च गीतवादी तर येत नाही. नच्च गीतवादी तर कोणतं? तर जे बहकवते माणसाला, माणसाचा मेंदू खराब करणारे जे कोणते गाणे असतील, माणसांमध्ये अश्लीलता निर्माण करणारे कोणते गाणे असतील, माणसाला दारू पिऊन नाचायला जे कोणते गाणे तयार करतील, तर ते गाणे बिना कामाचे. पण ज्या गाण्यांमुळे माणसाच्या बुद्धीमध्ये सकारात्मक बदल होतो, माणसांना प्रेरणा मिळते, मोटिवेशन मिळते, असे जे गाणे असतात ते बुद्धाचे गाणे असतात, ते धम्माचे गाणे असतात, संघाचे गाणे असतात. आता स्वागत गीत गायलं बघा कोण गायलं काय माहीत नाही. कोणी गायलं? आईनच गायलं. बरं कोण वाघ मारे आई, जरा त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा बापा. सुंदर गीत गायलं, स्वागत गीत गायलं पाहिजे, असं स्वागत केलं पाहिजे. तर बघा रमाईच्या बद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगेल, जास्त काही सांगणार नाही. काल परवा आम्ही एक कुठे मंगरुळपीरला होतो, आता काल परवा 4 तारखेला बंडेऱ्याला होतो तुमच्या अमरावतीला, इकडे यवतमाळला पण आम्ही गेलो, नागपुरात बरेच दिवस होतो, भंडाऱ्याला होतो काही दिवस, चंद्रपुरात होतो, गोंदियाला होतो, बऱ्याच ठिकाणी फिरतो आहोत आम्ही. तर मंगरुळपीरला असताना रमाईची अशीच आठवण झाली बोलता बोलता. आता आपल्या प्रवचनात रमाईची बाबासाहेबाची आठवण होणार नाही तो आंबेडकर भिक्खू काय, तर त्यामुळे तिथे बोलता बोलता मी म्हणालो बघा, गरिबी जरी त्या संसारात होती रमाची भीमाला तरी साथ होती, रमाची भीमाला तरी साथ होती. भीमराव होते दिव्याच्या समान, भीमराव होते दिव्याच्या समान, आणि त्या दिव्याची रमा वात होती, आणि त्या दिव्याची रमा वात होती. ह्याच्यातच रमाई आहे. म्हणजे मी घंटाभर बोललो काय, 2 तास बोललो काय, तर ह्या दोनच ओळींमध्ये रमाई काय आहे ते सांगितलंय बघा कवीने. रमा ही काय होती? तर त्या दिव्याची वात होती. बाबासाहेब जळत होते,
ही वात सपोर्ट करत होती, दिव्याची वात होती, वातीमुळे दिवा असतो, दिव्यामुळे वात असते. केवळ दिवा म्हणजे दिवाच सर्व काही नसतो, तर वातही महत्वाची आहे आणि दिवाही महत्वाचा आहे. बाबासाहेब जे घडले, बाबासाहेब जे आपल्यासाठी काम करू शकले, बाबासाहेब जे या देशाचं संविधान लिहू शकले, बाबासाहेब जे स्वतःला MA PhD DSC LL D DLIT बॅरिस्टर ॲट लॉ एवढ्या डिग्र्या घेऊ शकले, त्याचं सर्वस्वी श्रेय जर कुणाला द्यायचं झालं तर ते म्हणजे आपल्या आईला, माता रमाईला श्रेय जाऊ शकते. जर रमाईने सहकार्य केलं नसतं, मोठं मन ठेवलं नसतं, तर यदा कदाचित बापा तुमच्यात कोणती अशी आई आमची बसली असेल, कुठं जाता? तुम्हाला काय काम धंदा आहे का नाही? तुम्हीच जाता का तिथं? दुसरे जात नाही काय नाही? कुठं निघाले तुम्ही? अशी करणारी माझी एखादी आई असेल तर तिने आदत संकल्प करावा, मी रमाई बनलो पाहिजे, नाही तर आडवा आडवीच. बाबासाहेब म्हणतात काही काही आपल्यातले, आत्ता बाबासाहेब बरं, आपले बाबासाहेब म्हणजे ते बाबासाहेब आणि तुमच्यात बसलेले माझे बाबासाहेब, काही काही ते म्हणत असेल कुठं चालली तोंड घेऊन तू? त्या बायांच्या कायला नादी लागते, त्या वानखडी बाईच्या काय नादी लागते तू? तिला काय काम धंदा नाही, काही नाही, तिला सुना आहे, तिला लेखा आहे, तिच्या घरी सगळं काय, तू कुठं चालली? बापा असा कोणी बाबासाहेब इथं बसला असेल तर त्यानं स्वतःला प्रश्न विचारावा की आपण जे काही आहोत ते त्या बाबासाहेबांमुळे आहोत, तर त्यांच्यातला एक तरी गुण ठेवाव, ठेवाव की नाही, असावा की नाही? तर रमाईतला गुण आपल्यात असावा, बाबासाहेबांमधला गुण आपल्यात असावा. जर रमाई बाबासाहेबांमधला आपल्यात गुण असेल तर आपण त्यांच्या अनुयायी, नाही तर भीम के लगते जिगर, अर्ध्यापेक्षा कमी धरण अर्ध्यापेक्षा जास्त उधर. तुम्ही नाही बाप्पा, तुमच्यासारखं तर कोणीच नाही, म्हणून तर एवढी खचाखच गर्दीच गर्दी आहे बाहेर, उभे तिकडे उभे इकडे बसलेले, कुठं कुठं बसले लोक. आणि त्यामुळे बघा, भगवंताने सांगितलं चार प्रकारचे फुलं असतात, त्या फुलासमान लोक असतात. रमाई सुद्धा फुलासारखीच होती. भगवान म्हणतात काही काही फुलं इथे असतात कसे, ते गंधहीन गंधरहित असतात आणि सुंदरता रहित सुद्धा असतात, दिसायलाही नसतात आणि गंधालाही नसतात. काही काही फुलं माहित आहे तुम्हाला? बेश्रमीचं फुल माहित आहे का? बेश्रमीचं फुल माहित आहे तुम्हाला? आम्ही लहान होतो, आता शेतकऱ्याच्या घरी जन्म झाला आपला, चांगलं झालं, बरं झालं बाबा, शेतकऱ्याच्याच घरी जन्म झाला हे सांगता येते तुम्हाला उदाहरण. तर बेश्रमीचं झाड असते नदी वगैरे मध्ये, असं त्यांचं झुडूप असते, त्याला फुलं येतात, ते दिसायलाही चांगलं नसते आणि गंध तर कोण घ्यायचा विषयच नाही कोणी. तर काही काही लोक असे असतात, तुम्ही नाही बाप्पा, स्वतःवर घेऊ नका. ते रूपालाय नसतात, दिसायलाय नाही, वानालाय नाही आणि गुणालाय नसते. हे कोणी काम तुम्ही करत असाल, वर्गणी मागत असाल, इकडे जात असाल, तिकडे जात असाल, बॅनर बनवत असाल, काय काय धावपळ करत असाल, कोणी नाक मुरडूनच घेत असाल, काय करा काय, यांना काय लागलं, यांना असं तसं काही समजत नाही, डोक्यात नाहीत काही नाही, काम धंदा करावं, लेकरा बाळावर ध्यान द्यावं, घर बनवाव. त्या ते कसे असतात माहिती का, असे म्हणणारे हे गंधरहित आणि सुंदरता रहित फुलासारखे लोक, बिलकुल कशाचाच गंध नाही, वानालाय नाही आणि गुणालाय नाही, असे फुलं असतात काही काही. आणि तर काही काही माणसं असेच असतात, बिलकुल कोणत्यातच बसत नाहीत, कोणत्याच भागात, पहिल्याही भागात नाही आणि दुसऱ्याही भागात नाही. तुम्ही नाही बाप्पा, तुम्ही तर लय चांगले. तर असा एक फुलाचा प्रकार असतो बघा, बिलकुल गंधालाही नसते आणि सुंदरतेलाही नसतात. काही काही फुलं असतात बघा, सुंदर असतात पण गंधरहित असतात, सुंदर असतात. आता बापा हे फुल हे सुंदर आहे दिसायला, हो याच्यावर लय मुंग्या झाल्या आमच्या अंगावर येऊ लागल्या, हे दिसायला लय सुंदर आहे, हे याच्यातलं हे दिसायला लय सुंदर आहे, दिसायला सुंदर आहे, वानाला आहे पण गुणालाच नाही, याचा वासच नाही. घंटाभर इथं ठेवलं तरी वास येईना पा. काही काही लोक असेच असतात, तुमच्यात कोणी नसेल बापा, तर नुसतं दिसणंय काही कामाचं नाही, तर दिसणं कामाचं आहे तसं पाहिलं तर बापा सोयरीकच होणार नाही. पोरगी आमची पोरगी कशी असो म्हणते, नवरदेव चांगला पाहिजे म्हणते, आमचा पोरगा कसा असू द्या म्हणते, पोरगी नाका डोळ्याला चांगली असली पाहिजे म्हणते, पोरगा नाका डोळ्याला चांगला असला पाहिजे म्हणते, पैसे कमवणारे असले पाहिजे म्हणते, गुण कसे असू द्या. आणि तिथंच लोक फसतात मग,
आणि आम्ही काय असाच विचार केला होता का म्हणतात, लय चांगला विचार केला होता. आमच्या पाहुण्यांनी तर सांगितलं होतं, बापा पोरगी लय चांगली गुणाची आहे, पोरगा खूप चांगला जावई चांगला भेटला. सहाच महिन्यात नारळ फुटलं आणि नारळ नासकच निघालं म्हणते. आता कुठं जावं म्हणते तर म्हणून काही फुलं दिसायला सुंदर दिसतात परंतु गंधरहित असतात. काही माणसं सुद्धा धडधाकट असतात, शरीर यष्टीनं सुंदर असतात, एकदम नाक डोळे केस उंची वगैरे सगळी व्यवस्थित असते सगळं काही, परंतु हे उघडलं की विषयाचाच फवारा असतो. माणसंच बिघडवते, बाई असेल तर बायाच बिघडवते, नांदत असेल तर पळून लावते, आणि पळून चालली तर नांद म्हणते बाई नाही यांचा तू पूर्ण जिरव म्हणते. काय 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 जिरवायचं ते बाप्पा तुम्ही नाही असे, तुमच्यासारखं तर कोणीच नाही, पण असा प्रकार आहे. त्यानंतर भगवंताने सांगितलं काही काही फुलं असतात इथे की सुंदरही असतात आणि दिसायलाही सुंदर असतात आणि गंध सुद्धा त्यांचा खूप सुंदर असतो. बघा आता मोगऱ्याचं फुल केवढं, मोगऱ्याचं फुल माहीत आहे का तुम्हाला? बापा लग्नात मोगराच मोगरा सगळीकडे असते, तुम्हाला काय माहीत नाही मोगरा तर मोगऱ्याचं फुल एवढंच असते, किती छोटंसंच असते, पण मोगऱ्याचं फुल फार सुगंधित असते. बघा दिसायला छोटंसंच असते. आता हे डुप्लिकेट गुलाब आलाय बघा, हे अगोदर तो गुलाबी गुलाब होता की नाही गावरान, आताही असते काही काही ठिकाणी तर ते गुलाबी असते, फार सुगंधित असते. हे आता दिसायला मोठं मोठं असते, मोठं धडधाकट, पण गंधाचा पत्ता नाही, सुगंधच नसते. तर भगवान बुद्ध म्हणाले काही काही लोक असे आहेत की सुंदरही असतात परंतु ते गुणवानही असतात. आणि मी तर म्हणतो जे जे लोक या जगातले असे आहेत, दिसायला चांगले रंगारूपाला आणि गुणालाही चांगले, तर त्या सगळ्यांमध्ये सर्वोत्तम देखणी, दिसायलाही देखणी आणि गुणांनाही गुणवान जर कोण असेल, तर ज्या मातेची आज आपण जयंती साजरी करतो आहे अशी महामाता रमाई गुणालाही होती, वानालाही होती आणि गुणालाही होती. तुम्ही जर फोटो पाहत असाल, आता आज माझ्या स्टेटसला फोटो ठेवला बघा, आमच्या भिक्खू निवासात कुटीमध्ये हिवराळे परिवाराने आम्हाला फोटो दिला, आईचा म्हणजे बाबासाहेबांनी रमाईचा स्टेटसला ठेवला बघा, तो तुम्ही पाहिला असेल. बॅरिस्टराची पत्नी असून देखील ॲटिट्यूड झिरो, लक्षपूर्वक आहे का माझ्या आयानो बहिणीनो बापा, नाही तर कंपनीतच कामाला मालक आणि हे अस, खालचं काही दिसतच नाही अस, वरतीच पाहते अस, माझ्याकडे पाव म्हणते मला खुर्ची द्यावा म्हणते, मी मॅनेजरची बायको आहे म्हणते, मी कोणत्या कंपनीवाल्याचं कोणाचं काय बापा, असाल तर चांगली गोष्ट आहे, त्यात काही विषय नाही आहे, पण ॲटिट्यूड बरा नसतो. गर्वाचं घर कुठं, गर्वाचं घर कुठं असते, म्हणून गर्वात अहंकारात, कोणत्याच अहंकारात गर्वात राहू नये, श्रीमंतीच्या पण आणि सौंदर्याच्या पण, कारण फुग्गा असा फुगते आणि टचकन फुटते. पहा अहंकार बाळगणारी बाळगणारी जे कोणी असतात, धनाचा ज्ञानाचा कोणता पण, ते टचकन फुटतात आणि होत्याचे नव्हते होतात. सौंदर्य असावं, धन असावं, ज्ञान असावं, पण त्याचा ॲटिट्यूड गर्व बरा नाही. आणि म्हणून रमाईमध्ये मात्र बिलकुल ॲटिट्यूड नव्हता, अहंकार नव्हता. तुम्ही रमाईचा बाबासाहेबांचा फोटो जर कधी पाहाल, ओरिजिनल फोटो राजग्रहाच्या समोर काढलेला फॅमिलीचा फोटो आहे बघा एक, त्यातून अलग केलेला बाबासाहेबांचा रमाईचा फोटो आहे तो, रमाई बाबासाहेबांच्या शेजारी बसल्या अंग चोरून घेऊन बघा, खुर्चीवर बसल्या, लाकडी खुर्चीवर दोघेही बसलेले आहेत, बॅरिस्टराची पत्नी, पण तिला मनोमन वाटत असेल की माझा पती बॅरिस्टर आहे आणि मी त्याच्या सोबत बसले आहे. लोक ज्यांना सलाम करतात, लोक नमस्कार करतात, ज्यांना एवढा मानपान देतात, त्यांच्या शेजारी बसले म्हणून स्वतःला ते कमी समजते. बघा कमी म्हणजे की बा महामानव कुठे ना आपण कुठं, तर बघा तो तशा प्रकारचा भाव स्त्रियांमध्ये असला पाहिजे. पण मी याच्या पुढे जाऊन सांगतो, पती रायाय तसेच पाहिजे, नाही तर बापा संध्याकाळ झाली लाल डोळे, तोंडाचा घांच्या घाण वास, माशा गोंग 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 माशा, हे सारं मोहोळ घेऊन घरी येत असेल तर बापा रमाई कशीच रमाई राहील. म्हणून इथं बसलेले माझे बाबा भाऊ जर कोणी त्या क्वालिटीत मोडणारे असतील, तुम्ही नसाल बापा, पण जे असतील
तर त्यांनी स्वतः आत्मचिंतन करावं आणि स्वतःला बाबासाहेबांसारखं म्हणजे बाबासाहेबांच्या गुणांचं स्मरण करून एखादा गुण तरी बाबासाहेबांमध्ये असलेला तो घ्यावा. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की काही काही फुलं सुगंधितही असतात आणि दिसायलाही सुंदर असतात. आपली रमाई तशीच होती, दिसायलाही अत्यंत सुंदर होती आणि गुणालाही तशीच होते. तिचे गुण मी थोडेसे वर्णन करणार आहे, रमाईचे गुण. काही काही फुलं इथे असे असतात म्हणाले भगवान, दिसायला सुंदर नसतात पण सुगंधित असतात. काही काही फुलं, आता तुम्ही फुलाशी संबंध येत असेल तुमचा तर पाहत असाल, त्याचं सौंदर्य काही फारसं चांगलं नसते पण गंध मात्र फार चांगला असतो. आणि त्यामुळे या चार फुलांप्रमाणे लोक या जगतात असतात. मी यासाठी सांगितलं, मला रमाईला सुगंधात आणि फुलात बसवायचं होतं. या माध्यमातून भगवंताने सांगितलेला उपदेश आहे की चार प्रकारच्या फुलासारखे लोक असतात आणि त्यापैकी जे फूल अत्यंत सुंदर आहे आणि तेवढंच गंधाने युक्त आहे, रमाई आपली अगदी तशीच होती. आणि त्यामुळे त्या रमाईचा आदर्श आपल्या स्त्रियांनी सगळ्यांनी घेतला पाहिजे. नाही तर केवळ तुम्ही जयंती साजरी करत असाल आणि त्या रमाईमधले गुण घेत नसाल तर मग मात्र जयंती करण्यात काही अर्थ नाही आहे. म्हणून रमाईमध्ये काय काय होतं तर सहनशीलतेची मूर्ती होती रमाई, होती की नाही? तुम्ही आज का बापा सहनशील आणि आम्ही बापा असाल बापा असं कसं म्हणा, नाही तर तुम्ही म्हणाल बंदीजी असं कसं म्हणता आम्ही पण आहोत, तर चांगली गोष्ट आहे. तर रमाई सहनशील होती. बघा सहनशील कोणत्या अंगाने होती तर तक्रार करणारी नव्हती रमाई, नवऱ्याला त्रास देणारी नव्हती रमाई, नवऱ्यात जीव असणारी रमाई होती, नवऱ्याला सहकार्य सपोर्ट करणारी रमाई होती. आणि सहनशीलता कशाला म्हणतात तर मी सांगेल तुम्हाला, रमाई अगदी लहान असताना रमाईचे वडील गेले बघा कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वनंद नावाचं गाव आहे. तुम्ही गेला असाल रमाईच्या गावाला, प्रत्येक आईने माझ्या गेलं पाहिजे. रमाई जिथे जन्मली तिथे आता भारतीय बौद्ध महासभेनं स्मारक बनवलेलं आहे, छोटंसं आहे परंतु सुंदर स्मारक आहे. आपल्या आईची ती आठवण आहे. त्या छोट्याशा वनंद गावामध्ये रमाईचा जन्म झाला बघा. 7 फेब्रुवारी कधी झाला, 1898 जन्म झाला. भिक्खू धोत्रे आणि रुक्मिणी यांच्या घरामध्ये कुटुंबामध्ये रमाईचे वडील बंदरावरती माशांच्या टोपल्या आणि ते काही पेटारे वगैरे असते ओझ तर त्याचं काम करायचे. ते काम करत असल्यामुळे छातीचा त्यांना त्रास झाला आणि रमाई लहान असताना त्या रमाईच्या वडिलांचा मृत्यू झाला. रमाईचे वडील गेल्या पाठोपाठ रमाईच्या आईचंही निधन झालं. रमाईच्या आईचं निधन झालं, बघा तुम्ही मरणांना पाहणारी रमाई कशी आहे. अगदी 9 वर्षांची असताना तिचं लग्न लावून दिलं. मामाकडे काकाकडे मुंबईला गेली भायखळ्यामध्ये. मुंबईला भायखळा एरिया आहे. आत्ताही तुम्ही जर कधी गेलात तिथे बाजार भरतो, जसा तुमच्या गावात बाजार भरते बैलाचा, तर मुंबईला भायखळ्याला मच्छी मार्केट आहे फेमस, आजही आहे ते मार्केट. तर त्या मच्छी मार्केटमध्ये रमाईचं आणि बाबासाहेबांचं लग्न झालं होतं. जिथे ते बाजाराचे ओटे असतात ना, त्या ओट्यावरती 1906 रमाई आणि बाबासाहेबांचा विवाह झाला होता. तिचे काका आणि मामा त्या भायखळ्याला राहत होते. रामजी सुभेदार बाबासाहेब 14 वर्षाचे होते तेव्हा. तर बाबासाहेबांचं आता त्या काळामध्ये बालविवाहाची प्रथा होती ना, तर रमाई बाबासाहेबांचं लग्न करायचं लावून द्यायचं होतं म्हणून रामजी सुभेदार मुलगी शोधत होते. 2-3 मुली शोधल्या होत्या. एका मुलीसोबत तर साखरपुडाही झाला होता. परंतु त्याच दरम्यान एका व्यक्तीने सांगितलं की वलंगकर म्हणजे वलंगगावचे होते ना, तर म्हणून वलंगकर पण म्हणायचे धोत्रेंना. तर वलंगकरांची एक मुलगी आहे जिचे आई वडील लहानपणात वारलेले आहे, मृत्युमुखी पडलेले आहे. अशी एक आई वडील नसलेली मुलगी आहे, अनाधार मुलगी आहे. जर तुमची मुलगी शिकल्या सवरलेल्या त्यांची मुलगी शिकल्या सवरलेल्या तुमच्या मुलाला केली तर तिचं जीवन उज्ज्वल होईल, भवितव्य तिचं उज्ज्वल होईल. रामजी सुभेदार असेच नव्हते. जसे आज लोक पाहतात की नाही आपल्या मुलीसाठी मुलासाठी मुलगा मुलगी, तसे रामजी सुभेदार नव्हते. कारण आज पैसा पाहतात लोक. काय पाहता काय पाहता? कबूल आहे करता बापा. खरंच पैसाच पाहतात लोक, खोटं थोडी आहे. काय पाहतात? वडील काय करतात म्हणते, त्या वडिलाचे भाऊ काय करतात, संसार कोणासोबत करायचा आहे.
इकडं ते दुबईला आहे, तुम्हाला काय करायचं? पटतच नाही त्यांचं दुबईला आणि कुठं दिल्लीला असले तिथं भावा भावाचं पटना आणि त्यांचं सगळ्यांचं कुठंही घेऊन बसतात तुम्ही. पण लोकांना वाटते बा मुलगा काय करते, मुलाचा बाप काय करते, बहीण काय करते, भाऊ काय करते, आई काय करते, काका काय करते, आजोबा काय करते, मुलाचा असो की मुलगीची असो सगळ्या गोष्टी चेक करतात. पण ते दारू पिते का, तंबाखू खाते का, मारामाऱ्या करते का, बाळी घालते का, केस वाढवते का, नख मोठे मोठे वाढवते का, कोणाच्या कोणाच्या माग भीक मागत फिरते का, हे पाहत नाहीत लोक. आणि तिथे फसगत होते आणि मुलींचंही वाटोळं होते आणि अशा काही मुली जर असतील तर त्या मुलांचंही वाटोळं होते. म्हणून रामजी सुभेदार आदर्श पिता होते. त्यांनी एका मुलीबरोबर जे साखरपुडा केला होता बाबासाहेबांचा, तो यासाठी मोडला की आई वडील नसलेल्या मुलीला कोण करेल. तुम्ही हा आदर्श घेतला पाहिजे. तुम्ही जर बाबासाहेबांच्या अनुयायी म्हणून घेता ना, तर सोयरिकीच्या वेळेला गरिबांच्या मुलीसुद्धा केल्या पाहिजे. तुम्ही श्रीमंताच्याच मुली पाहत असाल, मुलं पाहत असाल, तर गरिबाचं कोण करेल. आणि गुणवत्तेलाही पाहिलं पाहिजे, इज्जतीला पाहिलं पाहिजे, चारित्र्याला पाहिलं पाहिजे, स्वभावाला पाहिलं पाहिजे. जर मोठ्या तालेवाराच्या घरचे असेल मुलगा किंवा मुलगी, वानाला असेल आणि गुणालाच नसेल, तर तुमचं घर घरात ठेवील का? बापा तुम्हाला तर स्वानुभव असेल, कोणाकोणाला झाकलीच मुठं असते सगळ्यांची. सांगावं तर कसं सांगावं कोणाला, नेहमी सांगतो आपण. मग एखादी आई येते हळूहळू रडत रडत, म्हणतेजी काय सांगावं म्हणते, आम्हाला फसवलं बापा. आम्ही थोडी फसवलं, आम्ही तर जागं करू लागलो तुम्हाला, पण तुम्हालाच पैसेच दिसतात, त्याला आम्ही काय करा. आणि त्याच्यामुळे त्या रमाईसोबत बाबासाहेबांचं लग्न लावून दिलं रामजी सुभेदारानं. 9 वर्षाची रमाई होती, 14 वर्षाचे बाबासाहेब होते. संसाराला सुरुवात झाली त्यांच्या, संसाराला सुरुवात झाली. 28 वर्ष संसार केला बघा रमाई आणि बाबासाहेबांनी. किती वर्ष, किती वर्ष? 28 वर्ष संसार केला रमाईनं बाबासाहेबानं. 37 वर्ष वय होतं रमाईचं मृत्यूच्या समय. किती? 37 वर्षाचं वय होतं रमाईचं. पण असं कार्य करून गेली की जी जगाला लाजवेल अशा प्रकारचं कार्य करून गेली. एका महामानवाला साथ देऊन आणि घडवून गेली ती रमाई. आणि त्याच्यामुळे तुमच्यामध्ये ती रमाई तयार झाली पाहिजे, लेकरांनाही घडवणारी आणि पतीलाही घडवणारी. मी तर म्हणतो माझ्या आयांच्या हातामध्ये लय काय काय गोष्टी असतात, असतात की नाही? मी सुरुवातीला बाबासाहेबांचं जे कोट वाचून दाखवलं त्याच्यामध्ये बाबासाहेब स्वतः म्हणाले की ज्या घरातली स्त्री सुज्ञ असेल, शिकली सवरलेली असताना देखील सुसंस्कारी असेल, इज्जतदार असेल, ती विचारी असेल, तर ती घरादाराचं सोनं करू शकते, संसाराचं सोनं करू शकते. पण स्त्री बिघडलेली असेल तर ती मात्र घरदार उद्ध्वस्त करू शकते. याच्या उलट पुरुषांबद्दल सुद्धा असंच म्हटलेलं आहे. नाही तर पुरुष म्हणतील हां खरं आहे तुमचं, खरं आहे तुमचं, तर असा काही विषय नाही. तुम्ही जर बिघडलेले असाल तर सारं घर उद्ध्वस्त करता बापा. त्या दिवशी काही आली आमच्याकडे, असे लई लोक येतात, पुरुष स्त्रिया येतात, म्हणजे फोनवर बोलतात, कधी भेटायला येतात प्रत्यक्ष. आणि ते म्हणे भंतेजी पोरगा खूप चांगला होता सुरुवातीला, आणि नंतर कोणाच्या तरी नादी लागला आणि त्याला बिघडवलं आणि दारू पिऊन येते. आमच्या सुनबाईची काही चूक नाही म्हणते भंतेजी, हे पोरगच बिघडलेला आहे म्हणते. आणि त्या आईच्या तोंडातून शब्द निघाले भंतेजी हे मरत नाही म्हणते. सारी लोक म्हणता मरतात, हे का मरत नसेल म्हणते. आई जर असं म्हणत असेल तर मी अनुमान काढलं की हे किती त्रास देत असेल. आईला पण मारते म्हणे दारू पिऊन, जवान बहीण आहे त्या जवान बहिणीला पण मारते म्हणे, बायकोला पण मारते, लेकरांना पण मारते, असे काही काही पुरुष आहेत. तुम्ही नाही बापा, मुकेच ऐकू लागले तुम्ही. म्हणून दारूच्या आहारी जाऊ नका, तंबाखाच्या आहारी जाऊ नका. मी नेहमी सांगतो ज्या घरातले मायबाप जसे वागत असतील, बोलत असतील, खात पित असतील, लेकरांना लेकरांवरती त्याचा परिणाम तसा होतो म्हणजे होतो. आणि मग पश्चातापाची वेळ येते की पोरगा डोळे वटारून पाहते आपल्याकडे. त्याला जर कधी तुम्ही म्हटले बिडी पिऊ नको, ओढू नको, दारू पिऊ नको, तर ते म्हणते मला कोणत्या तोंडाने सांगतो म्हणते तू. अशी म्हणण्याची वेळ येऊ देऊ नये कोण. एखाद्या स्त्रीवर सुद्धा अशी वेळ येऊ नये, त्यांच्यावर त्यांनी अशी वेळ आणू नये. इज्जतीनंच राहिलं पाहिजे स्त्रीनं सुद्धा, आणि पुरुषाने सुद्धा इज्जतीनं राहिलं पाहिजे. आपल्यावर वेळ अशी येऊ नये की आपलीच औलाद आपल्याकडे डोळे ओटारून पाहिल, आपलीच औलाद आपल्याकडून डोळे फाडून पाहिल, आपला अपमान करेल. अशा प्रकारचं कोणतंही आचरण होता कामा नये. म्हणून रमाईसारखा आणि बाबासाहेबांचा आदर्श तुम्ही डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. म्हणून ती रमाई सहनशील होती हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. रमाई स्वाभिमानी सुद्धा होती. रमाईनं मरण पाहिलं हे मी सांगत होतो तुम्हाला. आईचा मृत्यू पाहिला, वडिलांचा मृत्यू पाहिला,
बाळारामाचा मृत्यू पाहिला, बाबासाहेबांच्या भावाचा मृत्यू पाहिला, आनंदरावाचा मृत्यू पाहिला, रामजी सुभेदारांचा मृत्यू पाहिला, मीरा आत्याचा मृत्यू पाहिला, बाबासाहेबांची सावत्र आई जी होती जिजाऊ त्या जिजा आईचा मृत्यू पाहिला, आणि गंगाधराचा मृत्यू पाहिला, त्यानंतर रमेशाचा मृत्यू पाहिला, त्यानंतर राजरत्नाचा मृत्यू पाहिला, इंदूचा मृत्यू पाहिला. एवढे मृत्यू पाहिले का तुम्ही कधी पाहिले? हे रमाईने मृत्यू पाहिले आपल्या स्वतःच्या घरामध्ये पाहिले की नाही? राजरत्नाचा मृत्यू पाहिला, रमाईचा, आपल्या गंगाधराचा, इंदूचा मृत्यू पाहिला. बाबासाहेबांचे लेकरं लहानपणामध्ये गेले बघा, रमाईला बाबासाहेबांना त्यांची काळजी घेता आली नाही, कारण स्वतःसाठी जगले नाही ना ते. आपल्या लेकरांवर चांगली वेळ यावी, त्यांना डॉक्टरांकडे जाण्यापासून कोणी वंचित ठेवू नये, आपल्या जीवनाचं सोनं व्हावं यासाठी म्हणून बाबासाहेब जगले, यासाठी म्हणून फिरत राहिले, धावत राहिले, खूप उपाशी राहिले बाबासाहेब. आणि त्यामुळे तुम्ही बाबासाहेबांचा हा आदर्श आपल्या समोर ठेवला पाहिजे. यासाठी म्हणून तुम्हाला मी सांगेल बघा, 1940 रमाईच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करतात बाबासाहेब. रमाई कधी गेल्या? 27 मे 1935 लक्षपूर्वक ऐका, रमाई कधी गेल्या? 27 मे 1935 रमाई गेल्या. त्याच्या 4-4.5 महिन्यानंतरच बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1935 नाशिकजवळच्या येवल्याला धर्मांतराची घोषणा केली. जर कोणी सर्वसामान्यांपैकी असेल तर लोक, कोणाचा मुलगा गेला, कोणाची मुलगी गेली, पती गेला, पत्नी गेला, किंवा आई वडील कोणी गेले, तर लोक समाजकार्य सोडून देतात, मग देतात का नाही? धार्मिक कार्य सोडून देतात. काही कमी जास्त झालं, कोणाचं आजारपण आहे, तर लोक समाजकार्य सोडून देतात, बाबासाहेबांचं काम करणं सोडून देतात, धम्माचं कार्य करणं सोडून देतात. नाही म्हणतात आमच्या घरी दुःख झालंय, नाही म्हणतात आमच्या घरी असा असा प्रसंग झाला आणि आम्हाला वेळ भेटत नाही. माझ्या आयांनो, माझ्या बाबांनो, माझ्या भावांनो, बहिणींनो, तुम्ही विचार तर करा, 4 लेकरं गेले. किती? 4 लेकरं. 3 मुले मुलगी पत्नी मातीमध्ये गेली, तरी त्या युगंधराने परवा नाही केली. 3 मुले मुलगी मातीमध्ये गेले पण परवा नाही केली. रमाई जाऊन 4-4.5 महिने झाले होते, फक्त बाबासाहेबांनी येवल्याला आपल्या लोकांना उद्देशून घोषणा धर्मांतराची गेली की केली की ज्या धर्मामध्ये मला आम्हाला महत्त्व दिल्या जात नसेल, जिथे मुंगीला साखर घातल्या जाते पण माणसांसारखे माणसं असून माणसांना भाकरीपासून वंचित ठेवल्या जात असेल, माणसांसारखे माणसं असून देखील एका विशिष्ट जातीमध्ये जन्मले म्हणून त्यांच्या गळ्यामध्ये मडकं देत असाल धर्माच्या नावावर, त्यांच्या कमरेला झाडू देत असाल, त्यांच्या सावलीचा विंटाळ करत असाल धर्माच्या नावावर, तर त्या धर्मामध्ये मी कदापिही राहणार नाही. मी माझ्यासाठी एक धर्म निर्माण करेल, त्या धर्माचा स्वीकार करेल. 1935 बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली आणि 1956 नागपूरला बाबासाहेबांनी धम्म दीक्षा घेतली, बुद्धाचा धम्म स्वीकारला. 13 ऑक्टोबर 1935 बाबासाहेब येवल्याला नाशिकजवळ गरजले आणि 14 ऑक्टोबर 1956 नागपुरात बाबासाहेब धो 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 बरसले आणि बाबासाहेब म्हणाले, आज माझी नरकातून सुटका झाली, आज माझा पुनर्जन्म झालेला आहे, असे बाबासाहेब बोलले. आणि म्हणून खातो तो घास आणि घेतो तो श्वास हा केवळ आणि फक्त बाबासाहेबांच्यामुळे आहे, हे कधी आपण विसरता कामा नये. आणि ते बाबासाहेब 1940 थॉट्स ऑन पाकिस्तान नावाचा ग्रंथ लिहितात. बघा, तुम्हाला जर कधी वेळ मिळाला, शिकल्या सवरलेल्या मुलांना मुलींना जर कधी वेळ मिळाला, तर बाबासाहेबांचा हा ग्रंथ वाचावा तुम्ही, थॉट्स ऑन पाकिस्तान. बाबासाहेबांचे पाकिस्तानाविषयी, फाळणीविषयी, काश्मीरविषयी काय विचार आहेत त्याबद्दल त्या ग्रंथामध्ये वर्णन केलं. मी हे यासाठी म्हणून सांगत आहे, तो ग्रंथ जो लिहिला बाबासाहेबांनी थॉट्स ऑन पाकिस्तान, तेव्हा रमाईला जाऊन 5 वर्ष झाले होते. किती वर्ष झाले होते? 5 वर्ष. 1935 रमाई गेल्या आणि 1940 बाबासाहेबांनी तो प्रबंध ग्रंथ लिहिला. मोठा ग्रंथ आहे थॉट्स ऑन पाकिस्तान. तो जो ग्रंथ आहे आपल्या बाबासाहेबांनी रमाईला समर्पित केला. बघा, त्या ग्रंथाच्या समर्पणाच्या वेळेला 4 ओळीमध्ये बाबासाहेब रमाईबद्दल काय लिहितात बघा. त्याच्यातून रमाईचा स्वभाव आपल्या लक्षात येईल की कशी रमाई होती आपली, त्यागमूर्ती कशी होती, महाकारुण्याची सावली कशी होती, स्वाभिमानी कशी होती, कणखर कशी होती, शुद्ध सहचारिणी कशी होती, चारित्र्य संपन्न कशी होती, जीवाला जीवाचं दान देणारी कशी होती, हे त्याच्यातून लक्षात येईल. बघा, बाबासाहेबांचे शब्द आहे. बाबासाहेब म्हणतात, हृदयाचा चांगुलपणा. लक्षपूर्वक ऐका, काय म्हणतात बाबासाहेब रमाईबद्दल? हृदयाचा चांगुलपणा, मनाचा मोठेपणा.
हृदयाचा चांगुलपणा तुम्ही याच्यावरून विचार करू शकता की मनाने किती निर्मळ असेल रमाळ. बाबासाहेब एवढा महापुरुष महामानव आपल्या पत्नीबद्दल लिहितो, त्या रमाईबद्दल लिहितो की हृदयाचा चांगुलपणा, मनाचा मोठेपणा, चारित्र्याचे शुद्धत्व. काय लिहिले बाबासाहेबांनी? चारित्र्याचे शुद्धत्व. आणि त्या काळी कोणीही मित्र नसलेल्या दिवसात आमच्या वाट्यास आलेले दारिद्र्य आणि विवंचना मनोधैर्याने तत्परतेने सहन करण्याची जिने तयारी दर्शविली, त्या माझ्या रामूस हा थॉट्स ऑन पाकिस्तान ग्रंथ मी समर्पित करतो आहे. ही आठवण बाबासाहेबांनी आपल्या रमाईची काढलेली आहे. अशी रमाई होती आपली, शुद्ध चारित्र्य संपन्न होती. तिच्या त्या कारुण्यमूर्तीबद्दल स्वाभिमानाबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. 1923 बाबासाहेब लंडनला होते. लंडनला शिकत असताना बाबासाहेब इकडे रमाईची वनवण होत होती. बॅरिस्टराची पत्नी होती. आता मला सांगा, एखादा साहेब असेल, त्याची पत्नी असेल, तर ती काही अशी लांछनास्पद कार्य करत असेल तर नवऱ्याची पण इज्जत जाते ना. कोणतंही कोणतं असं काम करत असेल तर रमाईचे इकडं 18 दारिद्र्य होतं. जरी राजगृहामध्ये राहत होती, मुंबईमध्ये हिंदू कॉलनीमध्ये बाबासाहेबांनी बंगला घेतला, त्या बंगल्यात राहत होती रमाई पण, परंतु वानवा होती, गरिबी होती, लेकरबाळ मरत होते, घरामध्ये कमवणारं कोणी नव्हतं. बाबासाहेबांच्या शिक्षणालाही पैसे लागायचे, इकडनं मनी ऑर्डर पाठवायची, शेण वेचायची, त्याच्या गौऱ्या बनवायची, त्याच्यातून जी तुटपुंजी पैसे येईल तो पैसा बाबासाहेबांना तिकडे पाठवायची. ती रमाई 1923 बाबासाहेब लंडनला असताना रमाईवर फार उपासमारीची वेळ आली. तेव्हा काही कार्यकर्ते पुढे आले, त्यांनी काही पैसे जमा केले आणि रमाईला देऊ केले. बघा तुम्ही स्वाभिमान कशाला म्हणतात. बाबासाहेब म्हणाले, भाकरीपेक्षा स्वाभिमानाला महत्त्व दिलं पाहिजे. काय म्हणाले बाबासाहेब आपले? भाकरीपेक्षा स्वाभिमानाला महत्त्व दिलं पाहिजे. तुम्ही उपाशी राहिलात तर नो प्रॉब्लेम, बट तुम्ही स्वाभिमानी असायला पाहिजे. कोणाच्या हातचं बाहुलं घेणाऱ्या बाहुलं बनण्यासारखे तुम्ही नसले पाहिजे. दुसऱ्याच्या ओंजळीनं पाणी पिणाऱ्यांपैकी तुम्ही नसले पाहिजे. स्वाभिमानी असले पाहिजे. तुमच्याकडे असं कोणी बोट दाखवून म्हणायला नाही पाहिजे, यांनी मतदानासाठी 500 घेतले, तुम्ही मटण खाल्लं आमचं, तुम्ही आमच्याकडे पार्टी खाली, तू काय बोलतो मला? कारण स्कीम असते, कोणकोणत्या काय काय असतात, तेव्हा फाईल घेऊन जावं लागते. आणि त्या नगरसेवकाकडे सरपंचाकडे तुम्ही जेव्हा जाता आणि जर तुम्ही त्याच्या ताटाखालचं भाऊलं बनले असाल अगोदरच, कोणत्या तोंडाला तुला पैसे दिले होते ना मतदानाच्या वेळेला 500? एक मत 500 दिले होते, वाटले होते ना म्हणते तुम्हाला? तुम्ही तर हसू लागले बाप्पा. तुमच्याकडे बाजार भरते वाटते मतदानाच्या वेळेला, तुम्ही विकू नका म्हणजे झालं. हे बाबासाहेबच सांगतोय तुम्हाला. बाबासाहेब म्हणाले, दुसऱ्याच्या ओंजळीनं पाणी पिणारे बनू नका, स्वाभिमानी राहा म्हणाले. स्वाभिमानासारखा दुसरा गुण आपल्यात कोणता नसतो माणसामध्ये. माणूस भिकारी असेल चालेल, तो भीक मागेल म्हणजे भीक मागायचं नाहीये, तो गरीब असेल तरी चालेल, पण स्वाभिमान असला पाहिजे माणसाकडे. स्वाभिमान असेल तो ताठ मानेनं वागेल, पण जर लाचार झाला असेल कोणासमोर, साहेब 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 मॅडम 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 देता का मला काही, नंतर ये म्हणते ते, आणि संध्याकाळी मग घेते मग काहीतरी. आणि बायकोची इज्जत जाते, पोरांची इज्जत जाते, त्याची इज्जत जाते, आणि मग हळू असं मुकत बसावं लागते खाली मान घालून. ज्याची इज्जत गेली त्याचं जीवन उद्ध्वस्त झालेलं असतं. बघा, इज्जत गेल्यावर काय विषय, मग ती कोणती इज्जत असो, स्त्रीची इज्जत असो की पुरुषाची इज्जत असो का कोणती इज्जत असो, इज्जत गेली की विषय संपते. म्हणून बाबासाहेब म्हणाले, भाकर महत्वाची नाही आहे तर इज्जत महत्वाची आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून कर सको तो आपली वाणी में कुछ असर पैदा करो, रुख हवाओ का बदल दे वो हुनर पैदा करो, और तुम्हें सम्मान से जीना है अगर इस देश में तो हर घर में एक अंबेडकर पैदा करो, हर घर में एक अंबेडकर पैदा करो जो स्वाभिमानी होगा. मत विकणारा नसला पाहिजे, लाचार असणारा नसला पाहिजे, स्वाभिमानवाला असला पाहिजे, पंचशील पालन करणारा असला पाहिजे. बाबासाहेबांचा अनुयायी भीमराज की बेटी आणि भीमराज का बेटा काटेकोरपणे पंचशीलाचं पालन करणारा असला पाहिजे, 22 पालन करणारा असला पाहिजे, आर्य उपोषताचं पालन करणारा असलं पाहिजे, विहारात जाणारा असला पाहिजे, भोजनदान दानपुण्य करणारा असला पाहिजे, शील सदाचाराचं पालन करणारा असला पाहिजे, ध्यानही करणारा असला पाहिजे, मंगलमैत्री करणारा असला पाहिजे, मांस जोडणारा असला पाहिजे. नाही तर बापा मांस फोडणारे लय लोक तुमच्याकडे आहे की नाही माहित नाही. आहे बापा, ताई म्हणते आहे.
मग तर लय बी खराब झालेलं आहे का हो, ते किडेला बीज असेल तर खराब होते, आणि त्यामुळे बघा बीज खराब झालं नाही पाहिजे. एक कांदा नासला काय करता तुम्ही किचन मध्ये, एक कांदा नासला की सगळ्या कांद्याला नासवते, एक आंबा नासला की सगळ्या आंब्यांना नासवते. म्हणून नासके बनू नका तुम्ही. नाही बापा तुम्ही तर लय गोड, पण असे कोणीही नासके बनू नये. म्हणून तुम्हाला सांगतो रमाई, त्या रमाई म्हणजे काय तर त्याग समर्पण आणि बलिदानाचं दुसरं नाव म्हणजे रमाई आहे. आणि ज्या स्वतःला रमाईच्या लेकी म्हणतील किंवा लेक म्हणतील त्यांच्यामध्ये ती गुणवत्ता असायला पाहिजे. म्हणून रमाईच्या बद्दल तुम्हाला मी फारसं काही सांगत नाही आहे, कारण वेळ पुढे पुढे चालली आहे. आम्ही अनेक वेळा रमाईवरती बोललेलो आहे. राजरत्नाचा मृत्यू तुम्ही आठवला पाहिजे. तुम्हाला मी सांगेल थोडक्यामध्ये, राजरत्न माहीत आहे तुम्हाला, राजरत्नाचा मृत्यू झाला. स्वाभिमान बाबासाहेबांकडे सुद्धा कसा होता बघा, जेव्हा राजरत्न नावाचा मुलगा बाबासाहेबांचा मरण पावला तेव्हा बाबासाहेब खूप रडले, रमाई पण रडली, प्रचंड रडले. कारण बाबासाहेब त्या राजरत्नाला हातावर घ्यायचे आणि म्हणायचे राजरत्न माझा माझ्यासारखाच आहे, माझ्या राजरत्नाला मी माझ्याही पेक्षा जास्त शिकवेल आणि तो माझ्याही पेक्षा जास्त समाजाचं काम करेल अशी मला खात्री आहे, मी तसं माझ्या राजरत्नाला घडवेल असं बाबासाहेब म्हणायचे. परंतु एक वेळ अशी आली की राजरत्न मृत्युमुखी पडला. राजरत्न मृत्युमुखी पडला, बाबासाहेब सुन्न झाले, रमाई सुन्न झाली, कार्यकर्ते आले तेव्हा बाबासाहेबांकडे सुद्धा गरिबी होती. राजरत्नाला गुंडाळण्यासाठी घरामध्ये नवीन कापड नव्हतं. कार्यकर्त्यांनी पैसे जमा करतो म्हणून आणि कापड घेऊन येतो असं बाबासाहेबांना जेव्हा सांगितलं बाबासाहेब तेव्हा म्हणाले बिलकुल असं करायचं नाही, समाजाच्या पैशानं मी माझा संसार प्रपंच चालवणाऱ्यापैकी नाही आहे, मी स्वाभिमानी आहे. बाबासाहेबाच्या खिशात काहीच नव्हतं तेव्हा घरातला जुना कपडा एक काढला म्हणतात आणि राजरत्नाला त्याच्यात गुंडाळलं. पण बाबासाहेबांनी कार्यकर्त्याकडून पैसे घेतले नाही. आपल्या सुद्धा लोकांनी ही सीख घेतली पाहिजे आणि कोणाचे पैसे समाजाचे पैसे खाल्ले नाही पाहिजे. नाही तर त्या दिवशी एक जण आलं बापा माझ्याकडे, भंतेजी म्हणे तुम्ही आले प्रवचन दिलं सगळं खूप चांगलं झालं म्हणे, पण काही दिवसापासून आम्ही पाहतो म्हणे जे आयोजक मंडळ आहे ते पैसे जमा करतात म्हणे आणि पैसे खातात म्हणे. हे आमचे भंतेजी एक दिवस आम्हाला म्हणे, एक आता गावाचं नाव काही घेत नाही तर बाबा काहीच खरं नाही. मग एक चांगलं गाव हो, शहर, गाव काय तर शहर, त्या शहरातले काही लोक म्हणे परिषद घ्यायची, धम्म परिषद घ्यायची म्हणून या गल्लीत जाय त्या गल्लीत जाय इकडं जा तिकडं जाय वहीवर लिहून घे आणि संध्याकाळी भलत्या ठिकाणी बसायचे म्हणे. कार्यक्रम झाला टोले जंगल, लोकांनी खूप मदत केली आणि कोणाला हिशोब दिला नाही काही नाही आणि वर्षानुवर्ष असं सुरू आहे म्हणे. परंतु काल बडनेऱ्याला कार्यक्रम झाला बघा, धम्म परिषदेचा कार्यक्रम तुम्ही पाहिला असेल, मोठा कार्यक्रम घेतला आपल्या पोरांनी तरुणांनी, अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले, नागपूरला हुडकेश्वरला आपल्या काही महिलांनी धम्म परिषद घेतली, बऱ्याच महिला कार्यक्रम करत आहे, मंगरुळपीरला सुद्धा महिलांनी पुढाकार घेतला, इथे सुद्धा तुम्ही पुढाकार घेतला माझ्या आयांनी बहिणींनी, त्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे तुमचा. परंतु बेमानीचं काम कार्यक्रम कोणता झाला नाही पाहिजे, लोकांनी आपल्याकडे वोट केलं नाही पाहिजे. प्रामाणिकपणा कामाच्या बाबतीत खूप महत्त्वाचा आहे. ते धर्मगुरु का असेना तुम्ही का असेना, ज्यांना बुद्धाचं बाबासाहेबांचं काम करायचं आहे धम्माचं काम करायचं आहे त्यांच्याकडे प्रामाणिकपणा असला पाहिजे. नाही तर जर एक एक माणूस बाई तुटत गेली खराब होत गेली तर लोकांवर समाजावर त्याचा दुष्परिणाम होतो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो राजरत्नाच्या वेळेला बाबासाहेबांनी कोणाकडून कापड घेतलं नाही, कोणाकडून पैसा घेतला नाही आणि अशा प्रकारे स्वाभिमान त्यांच्यामध्ये असला होता. म्हणून त्या बाबासाहेबांकडे असलेला स्वाभिमान रमाईकडे असलेला स्वाभिमान आपण बाळगला पाहिजे. एक छोटासा दुसरा प्रसंग आहे बघा, शाहू महाराजांनी बाबासाहेबांना फेटा दिला होता, आठवते तुम्हाला स्वाभिमान कशाला म्हणतात बघा. आता जे कोणी असतील तर बापा त्या दिवशी एक आई म्हणे भंतेजी इकडूनच पैसे घेऊन जाते म्हणे आणि तिकडे जाऊन तिकडून नवीन साडी घेऊन येते म्हणे आणि सांगते माझ्या भावाने घेतली म्हणे आणि मला गावातल्या लोकांनी सांगितलं भाऊ कधीच बोलत नाही म्हणे हिच्या बरोबर, चहा प्यायला घेऊन जात नाही म्हणे, ही नेहमी सांगते म्हणे मला भावानं साडी घेतली, मी एकदा माहिती काढली म्हणे हिला भाऊ विचारतच नाही म्हणे आणि साडी घेईलच कसा म्हणे, तुमच्याकडे होते का माहीत नाही असं बापा, पण ती आई सांगत होती मला तेव्हा कळालं अच्छा असं असते का. मंगरुळपीरला बोलताना मी बोललो हे तर रमाई जेव्हा बाबासाहेब विदेशातून आले होते मुंबईला भाऊच्या धक्क्यावरती जहाजाने
तेव्हा बाबासाहेबांचा अनेक लोकांनी सत्कार केला होता तिथे जाऊन. तर रमाईला वाटलं बा एवढे लोक साहेबांच्या भेटीसाठी येणार आहेत, त्यांचा सत्कार करण्यासाठी येणार आहेत, मी पण आपल्या साहेबाला बरेच दिवस झालं पाहिलं नाही, मी त्यांची पत्नी आहे, बॅरिस्टराची पत्नी आहे ना मी, तर मी पण गेली पाहिजे. तर तिनं नवीन एखादी साडी आहे का, लुगडं नेसायची ना आपली आई, तेव्हा फोटो आहे ते आपल्या रमाई लुगडं होतं तेव्हा, तर लुगडं नेसायची आई आपली, तर 1800 दारिद्र्य होतं ते, तेव्हा ते काठ फाडून असं लुगडं फाडून दोन लुगड्याचे ते ठिगळं जोडायचे बघा, त्याला काहीतरी म्हणतात गावाकडे त्याला, हां काठ ताट दांड, हां दांड, तर खरंच ना दांडी लावायची, त्याला दांडी लावायची, म्हणजे एक लुगडं फाटलं त्यातला काही भाग जर फाटला तर तेवढा फाटलेला भाग फाडून टाकायचे, आणि दुसरे जे फाटलेला आहे त्याचा जो फाटलेला भाग आहे तो फाडून टाकायचे, आणि दोन लुगड्याचं एकच लुगडं असं शिवायचे गावाकडे. मी पाहिलं बघा ठिगळ्याचं लुगडं म्हणायचे त्याला पण, आणि दांडी लावून त्याला ते शिवायचे. रमाईने सुद्धा तशा प्रकारची गरिबी अनुभवली. जेव्हा मग बाबासाहेब विदेशातून आले, सारे लोक चालले होते, कार्यकर्ते चालले, घरातले लोक चालले, तर रमाईलाही वाटलं माझ्या पतीच्या दर्शनासाठी मी पण गेली पाहिजे, पती विदेशातून आला त्यांना पाहून पाहू दे मला, कारण आताच्या सारखे मोबाईल नव्हते, आता पाहता येते, तेव्हाचा जमाना वेगळा होता. आणि रमाईला पण इच्छा झाली मी पण गेली पाहिजे त्या बंदरावरती जिथे बाबासाहेबांचा सत्कार होणार आहे, बाबासाहेब भारतात येणार आहे मुंबईमध्ये. तर रमाई जायला निघाली, घरात पाहिलं काही नवीन साडी वगैरे आहे का, तर घरामध्ये काही नवीन साडी नव्हती. तर बाबासाहेबांना शाहू महाराजांनी त्यांचा सत्कार करताना एक भरझरी फेटा दिला होता बघा, तर तो फेटा लुगडं म्हणून रमाई नेसल्या, हे बघा तुम्ही, म्हणजे कसं तरी वाटते असं बोलायला, काय ती गरिबीन काय तो स्वाभिमान असेल बघा, तुम्ही विचार करा. तो फेटा लुगडं म्हणून नेसली आईनं आपल्या, आणि तो फेटा नेसून रमाई गेल्या त्या बंदरावरती जिथे बाबासाहेबांचा सत्कार होणार होता. प्रचंड गर्दी होती, रमाई पण त्या घोळक्यामध्ये त्या गर्दीमध्ये होती. आले बाबासाहेब, कोण हार कोण काय कोण काय, हातात हाल, कोणी शेक हँड देते, कोणी जयभीम करते, कोणी नमस्कार करते, काय काय सगळे लोक विचारपूस करतात. रमाई बिचारी ते फेटा म्हणून साडी म्हणून फेटा नेसलेली एका ठिकाणी तिथेच त्या गर्दीमध्ये अशी उभी राहते. बाबासाहेबांची नजर भिरभिर फिरत होती की माझी रामू पण आलेली असावी, अगोदर ऑलरेडी बाबासाहेब पाहत होते, साहजिकच आहे पती पत्नी होते तर प्रेम आहे ना. तर बाबासाहेबांनी पाहिलं एका कॉर्नरमध्ये कोपऱ्यामध्ये रमाई पण खाली मान घालून तिथे उभी होती. बाबासाहेब रमाईच्या जवळ जातात आणि म्हणतात की तुला पाहून मला आनंद होतो आहे, पण तू एका कॉर्नरमध्ये कोपऱ्यामध्ये का उभी आहे. तर रमाई सांगते, साहेब माझ्याकडे नवीन वस्त्र नव्हतं, नवीन साडी नव्हती, नवीन लुगडं नव्हतं. भवतो सब मंगलं रखन्तो सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुते भवन्तु ते भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुते भवन्तु ते भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुते भवन्तु ते. The great happiness उत्थं